एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नवीन जल वर्ल्ड. मी आई सनी एंड यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग एंड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली एंड ब्युटिफुल पीपल. सो आज आहे 24 आवर्स ड्युटी, रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये माझ्यासाठी टिफिन रेडी करत आहे आणि नायसाला आज सुट्टी आहे, सो नायसा पण आराम करत आहे. सो यस, आज दिवसभर रचना काय काय करणार आहे हे तुम्ही बघणारच आहात, सो प्लीज डे. सो न्यू डे हॅज स्टार्टेड. आज काय आहे स्पेशल? ओके, आणि नाश्ता इज गेटिंग रेडी. खूप गरम होत आहे ना, किती ना ओपन कर. खूप हवा आहे ॲक्च्युली. AC लावू. हाय, काळजी घे. सो वाजले आहेर 1:15. सकाळी सनी गेलं क्लिनिक हॉस्पिटलला, जसं की तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर खूप काही गोष्टी झालेल्या आहेत जे मी कालच्या मिनी ब्लॉगमध्ये इंस्टाग्रामवरती टाकलं आहेत. सो आता मी आलो आहोत. 1:15 नाही वाजले, 2:15 वाजले. ओ मॅडम, सो मॅडमना आज सुट्टी आहे. मी फटाफट फ्रेशन अप होते, जेवते, कारण सकाळपासून मी ॲक्च्युली काही खाल्लेलं नाही आहे. ओके, सो काही भाज्या आणलेल्या आहेत. हे आहेत फ्रूट्स, नायसाचं फेवरेट, ऑरेंज, पपई, आणि दिस इज माय फेवरेट पायनॅपल. हे फ्रेश असेल तरच छान लागतात. आणि कलिंगड आणि भाज्यांमध्ये आहे बटाटे, गाजर, मशरूम, आलं आणि कोबी. सो सगळंच काही महाग झालेलं आहे. बटाटे 44 रुपीज किलो, म्हणजे खरंच आहे का? आता हे आमच्या इथे खाली मार्केट लागलेलं, तिकडनं मी आणले, कारण दर सॅटर्डेला मार्केट लागतं. सो आम्हाला कन्व्हिनियंट होऊन जातं. ॲटलीस्ट थोडेफार भाज्या ज्या आहेत, लाईक कांदा, बटाटा, त्या सगळ्या काही घेऊ शकतो. आणि पावसाळ्यात कसे जे पावसाळ्याचे भाज्या असतात ना, छोटे छोटे, इथे थोडेसे असे मोठे साईज आहेत, सो ते घ्यायची इच्छा नाही झाली त्याची. सो नायसा मॅडमला ठरवते, तिला अजून टेस्ट नाही आहे, लाईक औषधांमुळे ना होतं ना युजली, टेस्ट नसल्यामुळे कधी कधी थोडासा कंटाळा करते. पण आता तिला मम्मी भरवते आणि संध्याकाळी मोस्ट प्रॉबली मी उन्नतीला भेटणार आहे. सो लेट सी, ते तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये. सो आज जेवायला आहे वरण, भात, चपाती, सनीला दिलेली भालाची उसळ आणि चणा डाळ आणि कोबी, जे सनीचं फेवरेट आहे, तुझा आहे. आणि वहिनींनी इथे पांढऱ्या वाटाण्याची उसळ दिलेली. वाजले आहेत संध्याकाळचे 7:15. मी आणि नायसा रेडी झालो आणि आम्ही कोणाला भेटणार आहोत आज? येस, उन्नती मावशी आणि सार्थला भेटणार आहोत आणि वियान दादा पण येणार आहे. आम्ही दोघं सुद्धा रेडी झालेलो आहोत. चलो चल, आपली वाट बघते ती बापू. आणि कोणीतरी मला विचारत होतं की मी एक्झॅक्टली कोणतं सनस्क्रीन यूज करते. सो हा आहे सनस्क्रीन. मी ह्याच्या आधीसुद्धा जेव्हा ऑर्गनायझेशन दाखवलेलं तेव्हासुद्धा दाखवलेलं की हा राईस वॉटर डेवी सनस्क्रीन यूज करते. आता तर पाऊस आहे बट ऊन पण आहे त्याच्याबरोबर. आजीला नमस्कार कर. हो, आणि आपण तिकडनं आल्यानंतर अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, अभ्यास अभ्यास करायचा ना आपल्याला. नाईस, आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे बट नायसरला ना स्टिकर्स गोळा करायला भरपूर आवडतात आणि त्याची क्रिएटिव्हिटी बघा. ती तुम्ही जर आमच्याकडे आलात ना, तिच्या प्रत्येक खेळण्यांवर, तिच्या बाईकवर, सगळीकडे तिने एकदम व्यवस्थित तसे स्टिकर लावून त्याला डेकोरेट केलेत. खूप स्टिकर्स आवडतात ना तुला. तू पैसे का घेऊन फिरते नायसा?
पैसे बिसे घेऊन नाही फिरायचं त्याच्यात. तू अजून खूप छोटी आहे. छोटी आहे तू. आहे ना काय काय दाखवते. अच्छा टू कॉइन्स आहेत. ठीक आहे मग माझ्यासाठी एक ड्रेस आणि तुझ्यासाठी. ओके त्या पैशांमध्ये येणार का. अच्छा चालेल. जर नाही आले तर ते पैसे मला द्यायचे. ठीक आहे ऐक ना मी तुझी बँक आहे ना. ते जर नाही आलं ना त्याच्या त्या पैशांमध्ये तर तू मला दे. मग आपण रोज त्याच्यात थोडे 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 ऍड करू आणि मग काही दिवसांनंतर छान काहीतरी गिफ्ट घेऊया नायसाच्या बर्थडेच्या दिवशी. डन. नक्की. ओके पण डन ना. जर त्यातनं काहीच आलं नाही तर तू पैसे मला द्यायचे परत. ओके अच्छा त्या पैशाने तू फ्राईज पण घेणार आहे. तिच्या पर्स मध्ये 3 रुपये तर 3 रुपये ती काय काय घेणार आहे. पण पैसे घेऊन फिरायचं नाही. आपण अजून खूप लहान आहोत. तुला पिगी बँक दिलाय ना आईनी. पैसे त्यात ठेवायचे. म्हणून आता आपण जेव्हा घरी येऊ तेव्हा ते कॉइन्स सगळे मला द्यायचे. आय एम युअर बँक. मग त्यात मी थोडेसे 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 टाकणार आणि मग आपण तुझ्या बर्थडेच्या दिवशी मोठं गिफ्ट घेणार. ठीक आहे प्रॉमिस. तो कुठे का ठेवलंय मी त्याला माहितीये का. म्हणजे फ्री मम. फ्री मम. फ्री मम. पण ठीक आहे. फीलिंग एज अ गिल्ट एज वेल. पण ठीक आहे थोडा छोटा ब्रेक तो राहतो ना. चल मोठ्या मुलाला तू घेऊन आले. आज मोठ्या मुलाला घेऊन आले. ए दीदी ती सार्थ येणार सार्थ येणार म्हणून असं. अरे बाबरे असं झालं का. सो आम्ही आलो सी वुड्स ग्रँड सेंट्रल. नाही नेक्सस. नेक्सस ग्रँड सेंट्रलच आठवतो पहिलेच ना. काय हा तुझ्या तर 3 रुपयात काय येईल बघ. 3 रुपयात येत असेल तरच घ्यायचा नाहीतर अजिबात घ्यायचं नाही. तिला त्याच्यात आवडतं. तिची बॅग ती स्कॅन करायला म्हणून ती आणते. एअरपोर्टला तर एवढी धमाल असते. एवढी धमाल असते ना. एवढी घाई असते तिला. तुझ्या 3 रुपयात जे येईल तेच. हा वाला दुकान खाली होता. मी एकदा हे केलेलं. हे काय शार्पनर. त्याचं काय काम आहे आपल्याला बाबू. आहे ना तुझ्या कामाचं पण असेल काहीतरी. हे पण तुझ्या कामाचं दिले बघ तिने. हा जो लिटिल एंजल्स आहे तो खाली होता स्टोर. आता वरती नॅम्कोच्या बाहेर आलेला आहे. छान आहेत ना म्हणून वस्तू. युनिक युनिक आहेत. सो ह्या लिटिल एंजल्सची या ओनर आहेत. से हाय. सो फायनली आम्ही भेटलो.
छान आहे पण सगळं मस्त. येस नाही सा स्लाईम स्लाईम पाहिजे लवकर डिसाइड कर तुझा आता कंटाळला. तुला फिरवायचंय गोल गोल. 3 रुपयात काय काय घेतलं? मला भूक लागली म्हणून आम्ही चाललो जगेट्स मध्ये. ऍक्च्युली बेसिकली आम्ही फक्त इथे खायला चाललो. कसा होता आउटिंग? हा सुजाटी आलो आम्ही इकडे थोड्या लांब. फूड कसं होतं? फूड आवडलं का तुला? एक नंबर. असा तो ऑफ स्क्रीन एवढा बोलतो. चला गाडी आली. ऑन स्क्रीन काय बोला मग ना. मजा आली वियान बरोबर पण मजा आली. चलो परत आता नेक्स्ट टाइम सिद्धेश सार्थ सगळ्यांबरोबर. नाही सा बरं कोण चालली होऊन मावशी बरोबर येते आमच्याकडे येते. ए येतेस? चल येतेस तर. नाही ग चल. नाही सच होमवर्क घ्यायचं मला. चलो बाय. छान वाटलं. भेटू लवकरच लवकरच भेटू परत. काय होमवर्क करायला एक्सायटेड नाही सा होमवर्क करायला एक्सायटेड काय करते माझ्यासाठी फीवर का? माझा फीवर चेक करते. नायसा ज्या दिवशी ऍबसेंट होती त्या दिवशीच ती होमवर्क करते. होमवर्क म्हणजे क्लास. नायसाच सी बघा. ओके ओके हळूहळू येणार आपल्याला. थोडी सगळं फास्ट एका झटक्यात येणार. हळूहळू येणार. हे बघा किती सी छान काढलायस. हा सी बघ किती छान काढलाय. ओके अजून नाही पूर्ण झालं नाही पण ती करते. हा ओके ओके कर. एलिफंट मॅच. ओके स्नेक मॅच. ओके मंकी मॅच. ओके जिराफ मॅच. गुड गर्ल. आता इकडे सांग मला काय काय. ऍनिमल्स अँड देअर शेल्टर्स. मॅच द ऍनिमल्स विथ देअर शेल्टर्स. कोण कुठे राहत? इन द फॉरेस्ट. इन द फॉरेस्ट वेअर? डेन बेबी पप्पी. पप्पी बेबी पप्पी काय नाही पप्पी नाही मला की डॉग बोलते. अग मग डॉगच्या बेबीला पप्पी म्हणतात. स्पॅरो बर्ड. बर्ड युअर डकलिंग. गुड गर्ल. आता पूर्ण अभ्यासाच्या मूड मध्ये आलेलो आहो. टॉम अँड जेरी बघितलं मी. हो ना. वन वन मॅच. टू टू मॅच. थ्री थ्री मॅच. फोर येतो. फाईव्ह फाईव्ह. फोर येतो. फाईव्ह कोणता येत आहेत ना? फाईव्ह फाईव्ह मॅच. हा टू फोर four four match. Yes. At the half. 1 2 3. One. One two three four five. One two. Good girl. काय होमवर्क आता? तू absent होतीस की नाही म्हणून मग ते ऍबसेंट वाल. पण त्यात तू ऑलरेडी अर्ध केलेलं. आता झोपायचं ना बाबू. नाही वाजले बघितली 11:10 झाले. असा गेला आमचा हा आजचा दिवस.
ॲक्च्युली खूप काही झालेलं आहे. जसं की जर कोणी तो मिनी ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माझं सकाळचा रुटीन समजला असेल. आणि मग थोड्या वेळ दुपारी मी माझं सगळं एडिटिंग वगैरे केलं, लाईक शॉर्ट एडिट करायचं होतं, रील एडिट करायचं होतं. आणि मग नंतर संध्याकाळी उन्नतीबरोबर गेली. खूप दिवसांनंतर उन्नतीबरोबर टाईम स्पेंड करून खूप छान वाटलं. सो आपली चाइल्डहूड फ्रेंड आपल्याला भेटली, त्याच्यानंतर आपण कसे असतो, आपल्या कितीतरी गप्पा असतात, तसंच आहे माझं आणि उन्नतीचं रिलेशन. ॲक्च्युली आमचा जेवढा पण ग्रुप आहे आम्ही सगळे तसेच होत, पण उन्नती जस्ट बिकॉज आता जवळ राहायला आली म्हणून आम्हाला ते पॉसिबल होतं. बाकीच्या लोकांबरोबर आम्ही प्लॅन्स बनवतो पण ते नाही होते. सनीला सनीशी त्याचं भेटणं होतं, बट क्लिनिकमुळे, पण माझं नाही फक्त फोनवर कधी बोलली तर. बट येस, आता आम्हाला सगळ्यांनाच मुलं झाली आहेत. सो खूप आम्ही एक्सायटेड आहोत आमच्या नेक्स्ट जनरेशनला, लाईक त्यांची पण ओळख व्हायला पाहिजे. आणि त्यात नायसा सर्वात मोठी आहे आणि सार्थ सर्वात लहान आहे. अँड खूप छान वाटलं आजचा जेवढं पण आम्ही टाइम स्पेंड केलं. अभि फाल्गुनेसुद्धा मॉलमध्येच होते, बट ते एकदमच ग्राउंड फ्लोअरला होते आणि आम्ही तेव्हा डिनर करत होतो. मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, तुम्ही तुमच्या फ्रेंडबरोबर कसं टाईम स्पेंड करतात, तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंडला, स्पेशली जेव्हा आपलं लग्न होतं त्याच्यानंतरचा जो फेज असतो ना, तेव्हा आपल्या चाइल्डहूड फ्रेंडला, आपल्या स्कूल फ्रेंडला भेटणं एक वेगळीच एक्साइटमेंट असते, एक वेगळीच मजा असते. आणि तिथे आम्ही तेच आमच्या जगेट्समध्ये गेलेलो ना, ग्रुप ऑफ गर्ल्स आम्ही बघत होतो, द वे दे वेअर लाईक टेकिंग पिक्चर्स, सेल्फी. ऑफकोर्स आमच्या वेळेस हे सगळं नव्हतं, एवढ्या लवकर तर आम्हाला मोबाईलसुद्धा नव्हते मिळाले. मी जेव्हा कॉलेजला जायला लागले तेव्हा मला मोबाईल मिळाला, लाईक ग्रॅज्युएशनच्या वेळेस, कारण तेव्हा मी लांब ट्रॅव्हल करत होती, तेव्हा तो मोबाईल मिळाला. तर त्याच्या आधी मोबाईल काय असतं हे सुद्धा नव्हतं माहिती. आणि आज आता हळूहळू जनरेशन चेंज होत चाललं आहे, म्हणजे सगळे असे सगळे असं डिनरला येतात फ्रेंड्स एकत्र. आम्ही पण केलं हे, पण कधी जेव्हा आमची 10वीची एक्झाम झाली आणि ते पण आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स केलेलं की आम्हाला जायचं आहे, आम्हाला एकत्र सगळ्यांना जायचं आहे. आणि एक वेगळीच मजा होती, लाईक असं झालेलं की किती मोठा फ्रीडम आम्हाला मिळाला आहे. सो सगळ्या आठवणी अशा ताज्या झाल्या आणि छान वाटतं. म्हणजे मला ना ॲक्च्युली असं वाटतं की आपला जो जनरेशन होता तो खूप वेगळा होता. आपल्याला सगळं हळूहळू गोष्टी मिळाल्या आणि म्हणून त्यात आपल्याला आनंद घेता आला. आत्ताचा जो जनरेशन आहे त्यांना खूप सगळं काही इझिली मिळतं. कितीही आपण थांबवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्या गोष्टी खूपच इझिली मिळत आहेत. म्हणजे ते खूप लवकर टी व्ही बोला किंवा मोबाईल बोला, ह्या गोष्टींना ह्या गोष्टींचा त्यांना एक्सपोजर मिळाला आहे. मला आवडतो आपला जो फेज होता तो, जसं मी म्हटले की स्लोली आपल्याला सगळ्या गोष्टींची ओळख झाली आणि एक वेगळी तेव्हा एक्साइटमेंट होती. आय नो आत्ताची मुलं जास्तच स्मार्ट आहेत, बट आणि बोलतात नवी जनरेशन टेक्नॉलॉजी जसं चेंज होत चालली आहे तसेच मुलंसुद्धा चेंज होत आहेत, तसेच आपणसुद्धा चेंज होतो. आणि चेंज इज नेसेसरी, चेंज इज मस्ट प्रत्येकाच्या आयुष्यात. आपण तेच सगळ्या गोष्टी जर पुढे घेऊन चालत राहिलो तर मग तो जो चेंज आहे तो कधीच आपल्यात दिसून येणार नाही आणि आपण तिथेच पाठीमागेच राहू. सो सगळ्यांसाठी आहे, सगळ्या एज ग्रुपसाठी आहे, मग ते आजी आजोबा आई वडील काका काकी सगळ्यांसाठी आहे. जनरेशनबरोबर चालणं जसं की आमच्या घरात आहे, आई आमच्या जनरेशनला पकडून चालतात, ते त्यांचे जे रिच्युअल्स आहेत, ट्रेडिशन्स आहेत, ते पण फॉलो करतात आणि आम्हीसुद्धा ते फॉलो करतो. बट त्याचबरोबर जनरेशनबरोबर चेंजसुद्धा होत आहेत. सो लाईक बॅलेन्स आहे लाईफ, म्हणून मस्त आहे. सो तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा, ट्राय करण्यात काही हरकत नाही. आणि येस, काही गोष्टी ऑफकोर्स आपल्या हातातसुद्धा आहेत, जसं की आता नाव इट्स बीन 4.5 इयर्स आणि आम्ही नायसाला बिलकुलसुद्धा मोबाईलची सवय लावली नाही आहे. सो आपणसुद्धा थोडेसे एफर्ट्स घेतले तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला जसं वाढवलं आहे तसंच आपण आपल्या मुलांनासुद्धा नक्कीच वाढवू शकतो. अँड फक्त थोडंसं टाईम द्या तरच ते पॉसिबल आहे. मी आधीसुद्धा सांगितलं आहे, आय नो असे खूप सारे पॅरेंट्स आहेत जस्ट बिकॉज दे आर नॉट एबल टू गिव्ह दॅट टाईम, त्यांच्या किड्सला ते टाईम नाही देऊ शकत, म्हणून मग तो एक म्हणतात ना बिझी ठेवण्यासाठी मग मोबाईलची ती एक सवय लागून जाते. म्हणजे पॅरेंटिंग हे ॲक्च्युली सोपं नाही आहे, ह्यात खूप पेशन्सची गरज आहे. आणि
जर पेशन्स असेल तरच आपण आपल्या बाळाला बाळाची प्रॉपर अपब्रिंगिंग करू शकतो. म्हणजे सगळ्याच रिलेटेड मी तुम्हाला म्हणते, मी खूप साऱ्या नवीन पॅरेंट्सला बघते, त्यांचा पेशन्स निघून जातो, मुलं रडायला लागतात तर लगेच मोबाईल हातात देतात, त्यांचं काय काम कम्प्लीट करायचं असेल तर मोबाईल हातात देतात. देर आर प्लेंटी ऑफ थिंग्स जे ज्यात तुम्ही मुलांना बिझी ठेवू शकतात. जसं की तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही नायसाला ड्रॉईंग आवडतं, म्हणून वी मेक शुअर की आम्ही जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तर आम्ही तिचे ड्रॉईंग बुक्स किंवा जे पण असेल ते ती कॅरी करेल. म्हणजे ती बिझी राहते, इवन आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये असतो ती त्यातच बिझी असते, ती तिचं त्यात मस्त मी टाईम छान स्पेंड करते. येस, कधी बुक आम्ही घेऊन जायला विसरलो तर फक्त तेव्हाच आम्ही तिला मोबाईल देतो, ते पण नोट्समध्ये ती ड्रॉईंग करते. त्याच्या व्यतिरिक्त नायसाला मोबाईलमधलं काहीही माहिती नाही आहे. सो येस, सगळं काही पॉसिबल आहे, फक्त आपल्यात पेशन्स असणं फार गरजेचं आहे. चला मग मी तर जास्त बोर नाही करत आहे, आय डोंट नो तुम्हाला माझा किती आवाज आला आहे जस्ट बिकॉज ऑफ दिस फॅन, पण आज माझं जरा ते झालं आहे ना रूट कॅनलचं, तर थोडंसं मला ते पेन होत आहे. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. आणि येस, संडे आहे, सो मस्त एन्जॉय करा, छान छान मेमरीज क्रिएट करा, अँड चलो बाय.